मला वाटते दादा हे मर्द माणूस आहे, जे एखादा शब्द दिला तर शब्द पाडतोय आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहिले. आता आज ते प्रचाराला येत आहे, मी त्यांचा आभार मानतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार आज अनुशक्तीनगर आणि मानखुर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात येत आहेत. खरं तर आधी भाजपच्या वतीनं नवाब मलिकांच्या उमेदवारीलाच विरोध करण्यात आला होता, अजित पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तरी देखील अजित पवारांना भाजपचा विरोध झुगारला आणि नवाब मलिकांना तिकीट दिलं आणि आता थेट त्यांच्यासाठी मैदानात उतरून प्रचार देखील करणार आहेत. या संदर्भातच बोलण्यासाठी स्वतः नवाब मलिक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आधी तुम्हाला भाजपच्या वतीनं विरोध दर्शवण्यात आला, मात्र तरी देखील अजित पवार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं आणि आता तुमच्यासाठी आणि सना मलिकसाठी अजित पवार मैदानात निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरताना पाहायला मिळतात. काय प्रतिक्रिया आपली? बघा दादा आमच्या कठीण काळामध्ये आमच्या सोबत राहिलेले आणि इतका विरोध असताना त्यांनी मला उमेदवारी दिली. आता ते लोक माझ्या विरोधात प्रचार करत आहे, दररोज भाजपचे नेते माझ्या विरोधात बोलत आहे. किरीट सोमय्याजी तिथे मतदारसंघामध्ये डोर टू डोर प्रचार करत आहे. मला वाटते दादा हे मर्द माणूस आहे, जे एखादा शब्द दिला तर शब्द पाडतोय आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहिले. आता आज ते प्रचाराला येत आहे, मी त्यांचा आभार मानतोय. आणि दादाला बोलू इच्छितो, दादा ज्या विश्वासाने तुम्ही आम्हाला उमेदवारी दिलेली आहे, म्हणजे सणाला आणि मला, निश्चित रूपाने जनतेमध्ये तुमच्याप्रती एक विश्वास निर्माण झालेला आहे आणि जनतेनी ज्या पद्धतीने ही निवडणूक माझी हातात घेतलेली आहे, निश्चित रूपाने ही जागा आम्ही निवडून आणू. आणि सगळ्या पक्षाच्या विरोधात नवाब मलिक, म्हणजे महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, सर्व माझ्या विरोधात आहे आणि जनता माझ्या पाठीशी उभी आहे, दादा आमच्या सोबत आहे, ही जागा आम्ही निश्चित रूपाने जिंकू. परंतु महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना एका मॅनात दोन तलवारी कशा चालतील? बुलेट पाटील भाजपमध्ये आमचा उमेदवार आहे, इकडं नवाब मलिकांच्या मागं राष्ट्रवादी उभी आहे, एका मॅनात दोन तलवारी महाराष्ट्राला पाहायला मिळतात. तलवार बिलवार आम्ही सांगत नाही, आम्ही प्रेमची भाषा आमची आहे, आम्ही लोकांची मनं हे जोडणारी माणसं आहोत. लोक मन तोडताय, दुफडी निर्माण करताय, कुठेतरी तीळ निर्माण करून राजकारण हे जास्त दिवस चालत नाही, लोकांना कळलं पाहिजे. दोन्ही बाजूंनी कुठेतरी धर्माच्या आधारावर प्रचार सुरू आहे. समाजवादी पक्षाच्या माध्यमातून, हे बुलेट पाटीलच्या माध्यमातून, तरी सर्व धर्मीय लोक माझ्यासोबत आहे. म्हणजे कुठेतरी तीळ निर्माण करणारा राजकारण चालत नाही, प्रेमाची भाषा लोक त्यांना पसंती दाखवत आहे आणि एकोपा निर्माण करणारं जे राजकारण आहे ते लोक स्वीकारत आहे. हे चित्र शिवाजीनगर मानखूरमध्ये दिसते आणि सर्व धर्मीय, सर्व जाती, सर्व भाषी लोक एकंदरीत आलेले आहे आणि मला वाटतं एक वेगळ्या प्रकारचा निकाल या मतदारसंघातून येणार आहे. भाजपसोबत अजित पवार गेले आणि त्यानंतर एका मुस्लिम धर्मगुरूचा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या प्रचंड व्हायरल आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांसोबत जो मुस्लिम समाज गेला आहे त्या मुस्लिम समाजाला सोशली बॉयकॉट केलं गेलं पाहिजे. तुम्ही याकडे कसं बघताय? तुम्ही तर उमेदवार आहात. कोण धर्मगुरू आहे मला माहीत नाही, पण पैसे घेऊन बरेचसे काही लोक कुठलेही व्हिडिओ तयार करत आहेत, त्याला व्हायरल करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून, हे AI माध्यमातून बरेचसे काही घडवता येते. मला वाटते जे काही व्हिडिओ व्हायरल करत आहे, माझ्यासाठी त्यांना वाटते की नवाब मलिकचा आम्ही काही वाकडा करू शकत नाही, पण धर्माच्या आधारावर काहीतरी त्यांना थांबवता येईल काय, लोकांच्या मनात तीळ निर्माण करता येईल काय, लोकांना माझ्या विरोधात उभं करता येईल काय, कितीही त्यांनी प्रयत्न केला तरी त्याचा इम्पॅक्ट होत नाही. आता त्यांना कळून सुटलेलं आहे, धर्माच्या आधारावर मी राजकारण करत नाही, अजित पवार करत नाही. आमच्या राजकारण शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर आहे, समतावादी विचारधारा आमची आहे, धर्मनिरपेक्ष विचारधारा आहे आणि त्या विचारधारेला लोक पसंती देताना या मतदारसंघामध्ये दिसत आहे. साधा खरं तर तुम्ही असेल, अजित पवार असेल, ज्यांना शरद पवारांच्या नेतृत्वात काम केलं आणि तुम्ही वेगळा एक निर्णय घेतला, तुमच्या पक्षानं मध्यंतरी तुम्ही भाजपसोबत गेला आणि भाजपची काही लोक सातत्यानं शरद पवारांवर खालच्या पातळीवर बोलताना पाहायला मिळत आहेत. सदाभाऊ खोतांचं विधान असेल, त्यावेळी स्टेजवर बसलेले देवेंद्र फडणवीस यासोबतच गोपीचंद पडळकर यांचं हसणं असेल किंवा गोपीचंद पडळकरनं याआधी शरद पवारांबद्दल केलेली वादग्रस्त विधानं असतील, या सगळ्याच गोष्टींकडे तुम्ही कसं बघताय, कसं तुम्ही टॅकल करणार आहे? कारण तुम्ही भाजपसोबत सध्या आहात. मी भाजपसोबत नाही, भाजप माझ्या विरोधात आहे. हे पॉलिटिकल ॲडजस्ट, राष्ट्रवादी काँग्रेस नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे आणि बालिशपणा हे लोक करत आहे.
या प्रकारे हे सगळे स्टेटमेंट देत आहे, हे बारीकपण आहे, लोकांना हे पसंत नाही. कुठेतरी या प्रकारे जे लोक असतील ज्यांची तुम्ही नावं घेतलेली, राजकारणात यांचा कुठलंही स्थान नाही. म्हणजे वादविवाद निर्माण करणे, विवादित बोलणे, त्याच्यातून त्यांना प्रसिद्धी मिळते. प्रसिद्धी मिळणे आणि त्याचा फायदा मिळणे हा दोन विषय वेगळे आहे. हे वाद विवाद करणे, विवादित कुठेतरी भाषणं करणे किंवा स्टेटमेंट देणे, याच्यातून कुठल्याही पक्षाला लाभ होत नाही आणि याच्या समर्थन कधी होऊ शकत नाही. म्हणजे सभ्य पद्धतीने राजकारण केलं पाहिजे. धार्मिक भावना भडकवणे, जातीची भावना भडकवणे हे योग्य नाही. विकासाच्या नावावर निवडणुकी लढा, विचारधारा एका होऊ शकते, पण ती विचारधारा या प्रकारे बोलणे, या प्रकारे वागण्यासाठी कोणालाही कुठेही कोणी त्या विचाराची लोक पण सहमती देत नाही. सर, लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने एक शब्द सातत्यानं चर्चेत आला होता, फेक नरेटिव्ह. हा शब्द देवेंद्र फडणवीसांना आपल्या भाषणात काल स्पष्टपणे म्हटलं की फेक नरेटिव्ह या शब्दाचा मालक जर कोण असेल तर शरद पवार आहे, आणि याचे दिग्दर्शक जर कोण असेल तर ते सुप्रिया सुळे. तुम्ही या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांसोबत काम केलेलं आहे, तुम्हाला असा कधी अनुभव आला का किंवा खरंच ही लोक असे आहेत? नाही बघा, नरेटिव्ह कोणी तयार केलंच नाही. जे काही नरेटिव्ह घटना बदलण्याच्या बाबतीत होती ते त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ज्या प्रकारे विवादित स्टेटमेंट दिली त्यामुळे तो नरेटिव्ह तयार झालेला. कोणी तयार करत नाही. तुम्ही काय बोलताय, बोलताना कुठलेही भान ठेवत नाही. तुम्हाला वाटते बोलले की एका समाजाचे लोक आमच्यासोबत येणार आहे, पण तुम्ही पोलराइज करण्यासाठी जेव्हा राजकारण करताय तेव्हा काउंटर पोलरायझेशन होतच आहे. आता त्याचा तुम्हाला अंदाज मागच्या निवडणुकीत आलेला आहे. माझं एकच म्हणणं आहे, आता हे भावनेच्या आधारावर राजकारण कोणी करू नये. काय तुमचा कार्यक्रम आहे त्या पद्धतीने पुढे जा, मी लोकांना सल्ला देऊ इच्छितो. तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला, याच मुद्द्याला पुढे जोडून पुढचा प्रश्न, जब जब कटेंगे तब तब बटेंगे अशा पद्धतीची आता योगी महाराष्ट्रात येऊन भाषा करायला सुरुवात करत आहे, ही वाह्यतपण आहे. या वाह्यतपणाला कंटाळून उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे, आणि ज्या हे वाह्यतपणा त्यांनी वापरला तर त्याचं नुकसान त्यांना होणारच आहे. राज ठाकरे असं म्हणतायत 1999 पासून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात जातीय राजकारणाची सुरुवात झाली आणि याचे सर्वस्वी जनक जे आहेत ते शरद पवार आहेत. ठीक आहे, ते बोलत राहत आहे. काही लोकांना मोठ्या नेत्यांच्या विरोधात बोलल्याशिवाय त्याच्या त्यांना कोणी छापत नाही, दाखवत नाही. त्यासाठी वादविवाद निर्माण करून प्रसिद्धी मिळते असे बरेचसे नेते बोलत राहत आहे. मी सर्वांना सल्ला देऊ इच्छितो, वादविवाद टीका हे करून तुम्हाला प्रसिद्धी मिळू शकते, मतं मिळत नाही हे लोकांना कळलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, तुम्ही ज्या विधानसभा निवडणुकीतून निवडणुकीला सामोरे जात आहेत त्याच विधानसभेचे तुमच्या समोर असणारे उमेदवार जे आहेत त्यांना काल आपल्या जावया बाबतीत एक विधान केलं, ते कसं बघताय तुम्ही? कारण की ज्या पद्धतीनं सध्या अजित पवार म्हणले की आरोप पोटं सिद्ध झालेले नाही आहेत, आणि असं असताना अशा पद्धतीचं विधान येणं. बघा, समीर माझ्या आमच्यासोबत राहिलेलं नाही, पण ज्या प्रकारे त्याला अडकवण्यात आला होता, 9 महिन्यानंतर त्याला जमानत मिळाली, आणि आता आम्ही डिस्चार्ज ॲप्लिकेशन त्या बाबतीत टाकलं होतं, रिप्लाय NCBकडून आलेले नाही. पण मी, माझी मुलगी, माझे परिवारच्या लोकांनी ठरवलेलं आहे की एखादा व्यक्ती गेल्यानंतर तो केस संपते, पण आम्ही तो केस संपला असंही कधी स्वीकारणार नाही. आम्ही कोर्टासमोर ती केस व्यवस्थित लढवणार आहे, आणि जो ठपका त्याच्यावर आहे आजच्या घडीला तेच ठपका पुसल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. पण एखादा मृत्यू झालेल्या माणसाबाबत बोलायचे नसते, पण त्यांची काय पातळी आहे ते बोलल्यानंतर त्यांनी त्यांची पातळी दाखवून दिलेली आहे. जो ड्रग्सचा विषय आहे, मतदारसंघामध्ये ड्रग्सच्या विरोधात एक लाट आहे, आणि यांचीच लोकं हे ड्रग्सच्या सगळ्या व्यवसायामध्ये आहे. आता त्याला काउंटर करण्यासाठी समीरच्या बाबतीत त्यांनी विधानं केली, पण हे फर्जीवाडा जे त्यांनी वानखेडेने सुरू केला होता त्या फर्जीवाडा सगळा उघड करून दाखवलेला आहे. तर लोकांना कळलं पाहिजे की एखाद्या मृत माणसाच्या बाबत बोलू नये. मी सल्ला देतो, मी बोलायला सुरुवात केली तर त्यांच्या घरातली कोण कोण लोकं ड्रग्सच्या बिझनेसमध्ये आहे, स्वतःचा त्यांच्या भावाचा मुलगा काय करतो, कोणाचे राईट हँड आहे, इंटरनॅशनल ड्रग माफिया कोण कोण कुठे आहे, ते सगळं उघड मी करू शकतो आहे. पण मृत माणसाच्या बाबतीत बोलू नये, मी त्यांना सल्ला देऊ इच्छितो. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन अजित शिवतरकर, सर निलेश बुधावली, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.